महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे कोरोनाची लागण होऊन निधन झाल्यामुळे निराधार झालेल्या महिलांच्या कुटुंबांचा रोजगार प्रश्न आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारा राबवण्यात येणाऱ्या आधार या उपक्रमाद्वारे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलांना स्वयंरोजगार सहाय्य प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, श्री देवकर तसेच गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य अनेक मान्यवर उपस्थित होते। कोरोनाच्या या वैश्विक संकटात कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेकांच्या घरातील कमावत्या व्यक्तींचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्यामुळे अनेक महिला तसेच घरातील वयोवृद्ध व्यक्ती निराधार झालेल्या आहेत। अशा वेळी घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार रोहित पवार यांनी एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला। सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध घालण्यात आल्याने काही भागात रोजगाराची समस्या आहे, त्यामुळे या निराधार महिलांना घर बसल्या रोजगार देऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे याकरता आमदार रोहित पवार हे या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। महिलांना शिलाई मशीन व पीठ गिरणी किंवा इतर छोटा घरगुती उद्योग मिळाल्यास त्यांची रोजगाराची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, तसेच महिला स्वावलंबी होऊन सक्षमीकरणाचा उद्देश देखील साध्य होईल। या दृष्टिकोनातून आधार हा उपक्रम राबवण्यात येत आहे। आमदार रोहित पवार हे स्वयंरोजगार निर्मितीसाठी स्वतः त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ही योजना राबवणार असून याविषयीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन हे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेतर्फे करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या पेशंटला आपण क्युअर करू शकलो, पण याच्यामध्ये काय आपल्या जवळची लोक जी ज्याच्यामध्ये जामखेडमध्ये 162 आणि कर्जतमध्ये 196 जवळची लोक आपल्या सगळ्यांना सोडून गेले। खरं तर जे काय प्रयत्न आपल्याला करायचे होते कुटुंबाली ते केले, आम्ही सर्वांनी केले, पण काही लोकांना आपण त्या मृत्यूपासून दूर करू शकलो नाही। त्याची खंत ही आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आहेत। पण करोना असा विषय ज्याच्यामध्ये अनेक लोकांना तो होतो कसा झाला, तर तो किती सिरियस होऊ शकतो याचा अंदाज खरंच काढता आलेला नाही अख्ख्या जगामध्ये सुद्धा। पण हे करत असताना या मृत्यूंपैकी असे काही लोक आहेत ज्याच्यामध्ये खास करून महिला आहेत ज्यांच्या घरामधला एखादी कर्ता व्यक्ती त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली आणि अख्खं कुटुंब आता त्या महिलेकडे घर चालवण्यासाठी बघत आहे। मग त्या कुटुंबासाठी आपल्याला काय मदत करता येईल का याचा विचार आम्ही सर्वजण करत होतो। त्याच्यामध्ये आत्ता जो प्राथमिक सर्वे जो केला आहे त्याच्यामध्ये कर्जतमध्ये काही 22 आणि जामखेडमध्ये 33 अशा कुटुंबाला आपल्याला मदत करावी लागेल असं दिसतंय। पण याच्याच बरोबर काही असे कुटुंब आहेत गेल्या वर्षभरात कुणी ॲक्सिडेंटमध्ये नाही तर दुसऱ्या कुठल्या ते कारणामुळे त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि अख्खी जबाबदारी तिथं असताना महिलेवर आली, तर या लोकांचा सुद्धा आता आम्ही याच्यामध्ये समावेश करत आहोत। त्यांना कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या मदतीने एक प्रोफेशनल इलेक्ट्रिक शिवणाची मशीन त्या ठिकाणी आपण मोफत ही देणार आहोत आणि याच्याच बरोबर ही जी आटाचक्की आहे त्या आटाचक्कीचं पुढचं मॉडेल त्या ठिकाणी आलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे त्यात पीठ करू शकता, पिठाबरोबर चटणी करू शकता, चटणीबरोबर अजून ज्या काही गोष्टी आपल्याला असतात त्या करू शकतो आणि त्या प्रोफेशनल लेवलला करू शकतो। म्हणजे त्या इलेक्ट्रिक स्विंग मशीन आणि इलेक्ट्रिक ह्या आटा मशीन त्याच्यातून तिथे असणारी महिला स्वतःचा एखादा व्यवसाय
चालू करू शकते। याच जाणीवेतून कुटुंबातील निराधार महिलांच्या हाताला काम मिळवून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न दूर व्हावा याकरता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत निराधार महिलांकरता आधार हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या महिलांना स्वावलंबी करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वतोपरी रोजगार सहाय्य करण्यात येणार आहे। तसेच कर्जत जामखेडमधील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये काळी बुरशी म्युकर मायकोसिस बाबत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे 6 जून रोजी कर्जत येथे आयोजन करण्यात आलेले आहे। तेव्हा संबंधित लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कर्जत अहमदनगर प्रतिनिधी गणेश जेवरे।